पॉवर्ड बाय टेक्नो. बोला. दुसरीकडे पाहायला गेलं तर अमित शहा असतील किंवा मोदी असतील, हरियाणाच्या निवडणूक असतील, तिथे देखील 2 दिवस उरलेले आहेत. मात्र महाराष्ट्रात हे दोन्ही जे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत तर ठोकून आहेत. महाराष्ट्रामधून यांना धोका असा, महाराष्ट्रापासून खरं म्हणजे या दोघांपासून महाराष्ट्राला धोका आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापासून महाराष्ट्राला धोका आहे. आणि हा धोका काय आहे आपण गेल्या 2.5 वर्षात पाहता कशी महाराष्ट्राची लूट होते प्रत्येक बाबतीमध्ये. धोका आहे, यांना महाराष्ट्र खतम करायचा आहे, मराठी माणूस खतम करायचा आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमानी कडा मोडून काढायचा आहे या दोघांना. महाराष्ट्राला या दोघांपासून धोका आहे. आणि यांना महाराष्ट्रात यासाठी वारंवार यायचं आहे की महाराष्ट्राचा उरला सुरला स्वाभिमानसुद्धा त्यांना खतम करून महाराष्ट्र राज्य गुजरातला जोडायचं आहे, ताब्यात घ्यायचं आहे. हे लपून राहिलेलं नाही आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची इंच इंच जमीन, महाराष्ट्राच्या संस्था उद्योग हे अडाणीच्या घशात घातलं जात आहे, ही संपत्ती जरी अडाणीच्या नावावरती असली तरी त्या दौलतीचे खरे मालक हे नरेंद्र मोदी आणि शाह आहेत. हे लक्षात घ्या. महाराष्ट्राला या दोघांपासून धोका आहे आणि हा धोका दूर करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष एकत्र आहेत. राम रहीम को अभी तक 8 बार पैरोल पर छोड़ा है. ये नियम और कानून से बहुत विपरीत है. एक बलात्कारी, एक मर्डरर कितने बार आ सकता है पैरोल पे, वो भी चुनाव में, पंजाब का चुनाव हो या और किसी कहाँ चुनाव हो. राम रहीम को छोड़ना है, लगता है ये संविधान में, नए संविधान में उसने लिख के लिया है कि चुनाव में राम रहीम को छोड़ना ही है. और यहाँ आकर महिला अत्याचार के ऊपर बात करेंगे, हाँ कानून बनाएंगे, बड़ी बड़ी बातें करेंगे, किसी भी भ्रष्टाचारी को, गुनहगार को मैं छोड़ूंगा नहीं, ये बात करेंगे. ये बोगस बात है, बकवास बात है सब. आपकी सरकार और आपकी पार्टी ये लोगों के ऊपर ही बनी है, खड़ी है. आज महात्मा गांधी की 2 अक्टूबर जन्मदिन मनाया जा रहा है, क्या लगता है कि महात्मा गांधी के विचार महाराष्ट्र आज भी है कम ये पॉलिटिकल? आपको किसने कहा? देखिए, गांधी जी के विचारों के साथ कुछ मतभेद हो सकते हैं, जरूर हुए हैं, हो सकते हैं, लेकिन गांधी न होते तो देश स्वतंत्र भी नहीं होता. पूरे देश को उस जमाने में एक करना, लड़ने के लिए प्रेरणा देना, बहुत से क्रांतिकारक थे, सबका योगदान है, लेकिन गांधी जी ने देश को अखंड रखा. उस वक्त स्वतंत्रता संग्राम से पहले एक विचार दिया, इतने बड़े ब्रिटिश साम्राज्य के साथ एक नंगा फकीर लड़ता रहा, और आज भी ये देश गांधी के नाम से ही विदेश में जाना जाता है, और नरेंद्र मोदी को विदेश में जाकर गांधी जी के सामने झुकना पड़ता है. त्याचे बॉस आहेत ते एकनाथ शिंदे, त्यानंतर अजित पवार, त्यांचे ते बॉस आहेत. त्याच्या बॉसला भेटावंच लागतं, मालक आहेत ते, मालकांना भेटायला जावंच लागेल, तर मालक नोकरीतून काढून टाकेल. चला, थँक्यू. को पॉवर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.